नमस्कार विद्यार्थी मित्र हो, टार्गेट कॉम्पिटिटिव एक्झामच्या ऑडिओ सेशनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आज या ऑडिओचा विषय पाहिला, MPSC खरंच मायाजाल आहे का किंवा स्पर्धा परीक्षा या मायाजाल असून या मायाजालमधून आपण पडलं पाहिजे का, किंवा पडत असताना कुठली प्रतिभा किंवा कुठला विचार आपल्याकडे असणं गरजेचं आहे याचा आपण वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, सध्या स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याचं प्रकरण आपल्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहीत आहेत. नावही अतिशय सुंदर, स्वप्नील. आणि या स्वप्नील प्रमाणे आपण हजारो विद्यार्थी या MPSC आणि MPSCतून मिळणाऱ्या विविध पोस्ट किंवा वेगवेगळ्या नावानं आपण त्याला पुकारू शकतो या स्वप्नील प्रतीक्षेत असतो. या स्वप्नीलनी देखील या जगाचा निरोप येत असताना एक छोटीशी सुसाईड नोट लिहिली. दुर्दैवानं ती सुसाईड नोट मला तुमच्याशी जरूर शेअर करावीशी वाटतंय. नंतर आपण वास्तविकतेच्या पॉइंटला येऊया. स्वप्नीलने मेन्शन्स केलंय, MPSC मायाजाल आहे यात पडू नका. यात तो म्हणतोय, येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझ वाढत जात, कॉन्फिडन्स तळाला पोहोचतो आणि सेल्फ डाऊट वाढत जातो. 2 वर्ष झाले पास आउट होऊन, 24 वय संपत आलंय, घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज, खाजगी नोकरी करून कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्याच आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना. कोरोना नसतात सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या, आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगलं असतं. हवं ते ठरवलं, ते साध्य झालं असतं. मी घाबरलो, खचलो असे मुळीच नाही. मी फक्त कमी पडलो, माझ्याकडे वेळ नव्हता. नकारात्मकतेची वादळं प्रत्येक कित्येक दिवस मनात होती. खूप काहीतरी चांगलं होईल या आशेवर तग धरला होता. आता इथून पुढे आयुष्य कंटिन्यू होऊ शकेल असं काहीच उरलं नाही. माझा हा निर्णय सर्वस्वी माझा आहे, याला कुठली व्यक्ती कारणीभूत नाही. या ऑडिओच्या माध्यमातून ही सुसाईड नोट वाचत असताना प्रत्येकाला आपण याच गर्दीत पडलेलो जाणवतो. आर्थिक विवंचना आहे, वय वाढत चाललंय, परीक्षेचं टेन्शन आहे, एक्झाम वेळेवर नाही, वेळेवर झाल्या तर निकालाची प्रतीक्षा, यातूनही पास झालो तर नियुक्तीची प्रतीक्षा, अशा मोहजाला प्रत्येक विद्यार्थी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पडलेला असतो. मग आपल्या मनापुढे प्रश्न निर्माण होतो की या परिस्थितीला जबाबदार कोण? या जबाबदारीकडे बोट दाखवत असताना माझं पहिलं बोट जातं माझ्या सरकारकडे. त्यानंतर माझं दुसरं बोर्ड जातं ज्या सामान्य प्रशासन विभागाकडून MPSCला पदाच्या भरतीबाबत मागणी पत्र मिळणं अपेक्षित आहे, ते न मिळाल्यामुळे MPSC परीक्षा घेऊ शकत नाही. ही दोन्ही कारणं
विद्यार्थी मित्रों, ना तुमच्या हातात आहे ना माझ्या हातात आहे, करोना येईल आणि त्यातून बाकीच्या उद्योगधंदे बाकीच्या व्यवसायांपुढे जी काही परिस्थिती उद्भवली, कदाचित अशी परिस्थिती आमच्या तरुण वयावर देखील उद्भवेल असं कुणालाच वाटलं नव्हतं। सांगायचा उद्देश असाच, स्वप्नीला आपल्यातून गेला ही खरंच दुःखदायक गोष्ट आहे, परंतु या स्वप्नीलच्या सुसाईड नोट मधून आपण नकारात्मक न होता सकारात्मक होऊन या परीक्षेला आणि या परीक्षेच्या मागील संकल्पनेला समजून जर घेतलं तर हा प्रवास एक प्रेरणादायी ठरेल। त्यामुळं परीक्षेला सामोरे जात असताना 2021 मध्ये परीक्षेची ऍड नाही, 2020 मध्ये महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा झालेली नाही, राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर नाही आहे, त्यामुळे मुख्य परीक्षा नाही, मुलाखती नाही, इतर ज्या काही अलाइड परीक्षा आहेत त्यांची देखील हीच परिस्थिती आहे। त्यामुळे पहिल्यांदा ही एक गोष्ट समजून घ्या, सरकार त्याला दोष देणं, सामान्य प्रशासनाला नावं ठेवणं आणि त्याही पलीकडे परिस्थितीला आपण नावं ठेवणं हे या परिस्थितीला बिलकुल उत्तर नाही। मग उत्तर काय? आपल्या मनामध्ये जे द्वंद आहे त्या द्वंदला समजून घेणं आणि स्पर्धा परीक्षेकडे त्या अँगलनं पाहणं, तेच एक उद्देश आणि तेच आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे। स्पर्धा परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास ही खरंच लॉटरी की गुंतवणूक, यामागे जर आपण विचार जर केला ना तर स्पर्धा परीक्षेमध्ये कंपॅरेटिव्हली UPSC आजही या कोरोनाच्या काळामध्ये एक टाइम टेबल प्रमाणे होणारी परीक्षा म्हणून याकडे पाहिलं जातं। त्या मानानं MPSC कुठेतरी उणी पडते, कुठेतरी तिची ऋणात्मकता आपल्या मनामध्ये नकारात्मकता देऊन जाते, तरी देखील स्पर्धा परीक्षेमध्ये यश म्हणजेच यश आणि ते मिळालं नाही म्हणजे आयुष्यामध्ये अपयश, ही यशाची व्याख्या बिलकुल नाही, ही पहिली गोष्ट आपण आपल्या मनाला सांगायची। कुठली गोष्ट सांगणार? की स्पर्धा परीक्षेमध्ये यश म्हणजेच यश आणि ते मिळालं नाही म्हणजे आयुष्यामध्ये अपयश, ही यशाची व्याख्या नाही। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यशाची व्याख्या बदलावी लागेल। केवळ एका परीक्षेमध्ये पास किंवा नापास यावरून आपली किंमत ठरत नाही आणि आपली किंमत ठरवण्याचा अधिकार चुकून सुद्धा या समाजाला नाही। या स्पष्टता किंवा या स्पष्टतेमुळे जर आपण अभ्यास झोकून देऊन केला तर मला एक जाणीव होते, या स्पर्धा परीक्षा माझ्या जीवनाचं येम आहे, मी प्रयत्न जरूर करणार, परंतु यशासाठी स्पर्धा परीक्षेतील यश हा माझा एकमेव ऑप्शन नाही, नव्हता आणि असणार नाही, हे आपण आपल्या मनाला जर सांगितलं ना तर अभ्यासाला एक वेगळीच दिशा येते। याच निमित्तानं स्पर्धा परीक्षा करत असताना मला दुसरं ऑप्शन माझ्या मनामध्ये रेंगाळलंच पाहिजे, मला प्लॅन बी माझा असलाच पाहिजे, की परिस्थितीनुसार आपण आज आपल्या ऑब्जेक्टिव्हमध्ये चेंज करणं गरजेचं आहे। केवळ माझ्या आयुष्यात IAS होणं, तहसीलदार होणं, कलेक्टर होणं आणि माझा जन्म त्यासाठीच आहे, त्यातूनच माझी
एक सन्मानता, मला मिळणारं प्रेस्टीज हे त्याच्या भोवती फिरत असतं की आपण सर्वजण एक ग्रह करून बसलो. वर्तुळाच्या मध्यभागी आपण स्वतःला समजतो आणि संपूर्ण समाज आपल्याकडे पाहतो. हा चुकीच्या भ्रमामध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहोत. या वर्तुळाच्या केंद्रामध्ये आपण नाही, तर या वर्तुळाच्या परिघाबाहेर आपण कुठेतरी आहोत हे पहिल्यांदा समजून घेणं हे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाचं. एमपीएससी त्या पद्धतीने तिची परीक्षा घेईल. जे काही तत्कालिक किंवा परिस्थितीक कारण असतील ते सरकार, सामान्य प्रशासन, एमपीएससी सोडवेल. परंतु त्याच्या निर्णयाचा, त्यांच्या पद्धतीचा माझ्या मनावर कुठलाच परिणाम होणार नाही. ही गोष्ट, हे बाळबोध स्पष्टीकरण, ही वास्तविकता ही आपण समजून घेतली पाहिजे. जरी ती गुंतागुंतीची असेल तरी ती आपल्याला जशी समजेल त्या भाषेमध्ये तिला विस्तार करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आपल्या हातात आज काय आहे, तर एक म्हणजे वास्तवाला धरून असलेल्या अपेक्षा. त्या वयामध्ये जे आपलं कौतुक करतात ते शब्द बोलणारे लोक आवडतात आपल्याला, ही खरंच रियालिटी आहे. परंतु एकदम सगळे दोर कापून आपण जर उडी घेऊ शकत जर असेल ना, तर मला वाटतं या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये आपण स्वतःला जास्तीत जास्त नकारात्मक करतो, जास्तीत जास्त आपण आपल्याला निगेटिव्ह करतो. म्हणून जे वास्तवाची आपल्याला जाणीव करून देतात, कदाचित हा ऑडिओ देखील, मी तुम्हाला सांगत नाही स्पर्धा परीक्षेची तयारी करू नका, पण वास्तविकता जी आपल्या हातात नाही ती आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट असली पाहिजे. त्या वास्तविकतेचा आपण स्वीकार केलाच पाहिजे. त्यातूनच आपल्याला एक प्रभावशाली मनानं, शरीरानं बनता येतं. अजून एक गोष्ट, आज आपल्या स्वतंत्र भारतामध्ये ज्या काही प्रभावशील व्यक्ती आहेत, कला क्षेत्र आहे, विज्ञान क्षेत्र आहे, इवन प्रशासन क्षेत्र आहे, त्या प्रभावशाली व्यक्तीमध्ये आपल्याला 10 व्यक्ती किंवा पहिल्या 20 व्यक्ती जरी पाहिल्या ना, तर हार्डली आपल्याला त्यातील सरकारी अधिकारी दिसून येतील. कदाचित ज्या यशाच्या मागे तुम्ही जीव तडफडून लागताय, संपूर्ण आयुष्य घालताय, ते यश एक भळ पाडणारं आहे. की आपल्या मनाला ताकद द्या, हे मनाला समजून सांगण्याचा प्रयत्न करा. आणि जी स्पर्धा परीक्षेला कुठेतरी आपण ऐकतो ही लॉटरी किंवा गुंतवणूक आपण म्हणतो ना, तर एक क्लिअरली स्पर्धा परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तर ही एक इन्व्हेस्टमेंट बिलकुल नाही. मे बी ज्ञानाची असेल, मे बी विचाराची असेल, पण करिअरच्या दृष्टीनं आपण यापासून थोडंसं अलिप्त होणं गरजेचं आहे. लॉटरी तिकिटाची किंमत आपण हिला निश्चित समजूया. लॉटरीमधून खूप पैसे मिळायची संधी असते. जसं एखादा आपण लॉटरीचं तिकीट घेतलं, जर तिकीट जर लागलं तर ते डेफिनेटली आपल्याला भरपूर पैसे मिळतील. पण ज्यावेळेस लॉटरी तिकीट घ्यायला जातो त्यावेळेस आपण कधीच आपली संपूर्ण इस्टेट, आपली प्रॉपर्टी ही विकून टाकून त्याच्या बदल्यामध्ये लॉटरी घेत नाही. थोडीफार स्पर्धा परीक्षा आणि आपल्या तारुण्याचं ही एक इन्व्हेस्टमेंट असते. लॉटरीमध्ये फक्त एक तत्व कायम असतं की जो लॉटरी विकणारा असतो तो कायम विनर असतो. म्हणजे तुम्ही जिंकलात काय किंवा हरलात काय, विनिंग करणारा हा लॉटरीवालाच असतो. तसंच या स्पर्धा परीक्षेमध्ये एमपीएससी, यूपीएससी ह्या नेहमी विजयी ठरतात. त्यांना प्रत्येक परीक्षार्थीशी पर्यायानं काही देणं घेणं नसतं. त्यामुळं हे आपण जर समजून जर घेतलं तर ही एक केवळ परीक्षा आहे. परीक्षेमध्ये यश मिळवणं आपलं काम आहे. परंतु जर यश नाही मिळालं तर लॉटरीमध्ये जसा नशिबाचा खेळ असतो ना,
तसंच स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या मेहनतीबरोबर देखील थोडीशी लॉटरी देखील नशीब देखील या ठिकाणी काम करतं। परंतु या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला आपण इन्व्हेस्टमेंट समजतो आणि इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस समजतो त्यावेळेस परतावा आपण अपेक्षित करतो आणि परतावा जर नाही मिळाला तर आपण हताश होतो। त्याच पद्धतीनं जर आपण स्पर्धा परीक्षेला जर लॉटरी लागली नाही म्हणून जसं आपण हताश होत नाही किंवा आपण कुठेतरी सुसाईड करायला जात नाही तीच दृष्टी आपण या स्पर्धा परीक्षेमध्ये ठेवली पाहिजे। स्पर्धा परीक्षा म्हणजे काही एक फुटपट्टी नाही, आपलं यश मोजण्याची एक पट्टी नाही, कस मोजण्याची ताकद नाही किंवा ही आपल्या आयुष्याची कुठली निर्वाण अवस्था नाही। आपण स्पर्धा परीक्षा पास झालो म्हणजे समाज आपण प्रचंड बुद्धिमान आहोत या पद्धतीने आपल्याकडे पाहिल हे तर बिलकुल नाही। उद्या अधिकारी झाल्यानंतर देखील आज आपण समाजामध्ये पाहतो आपले सहकारी असेल वरिष्ठ असेल यांच्याशी आपल्याला काम करावंच लागतं। जसं महाभारतामध्ये युधिष्ठिराच्या रथासारखे जमिनीच्या चार अंगुले वर चालायची काहीच या ठिकाणी आवश्यकता नाही। तर थोडक्यात या MPSC स्पर्धा परीक्षा खरंच मायाजाल आहे का, तर हा सर्वस्वी निर्णय मी तुमच्याकडे देतो। या ठिकाणी तुम्ही या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला तुमच्या ज्ञानाला तुमच्या वेळेला वयाला इन्व्हेस्टमेंट काही मर्यादेपर्यंत समजा, परंतु तिला जरूर एक लॉटरी समजा। जसं लॉटरीमध्ये आपल्याला मिळाली तर अतिशय आनंद होतो, नाही मिळाली तर आपण दुःखी होत नाही, त्याच पद्धतीनं या स्पर्धा परीक्षेचा विचार करा आणि एक उत्तम करिअर म्हणून आणि स्पर्धा परीक्षा याकडे पाहत असताना एक अस्पष्ट रेषा आहे, एक धूसूर रेषा आहे, त्या धूसूर रेषेला त्या अस्पष्ट रेषेला समजून घ्या म्हणजे आपल्यावर कुठलेही नकारात्मक विचार येणार नाहीत। गेली 10 ते 15 मिनिटं मी तुमच्याशी या विषयावर डिस्कशन केला। जर तुम्ही मला विचारलं तर सारांश काय, तर सारांश या स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत जसं मी मेन्शन्स केलं, MPSC परीक्षा कधी घेणार, वेळापत्रक कधी जाहीर करणार, नियुक्ती होणार का, मुलाखत होणार का, परत कोरोनासारखी परिस्थिती आल्यानंतर मी काय करायचं याकडे बिलकुल विचार करू नका। परंतु आपल्या हातात काय आहे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना यश मिळालं तर ते माझं आहे, अपयश जर मिळालं तर अपयश मला काहीतरी शिकून जाईल, कदाचित याच अपयशाच्या जीवावर मी कुठेतरी माझ्या स्वतःच्या व्यवसायामध्ये खाजगी कंपनीमध्ये खाजगी व्यवसायामध्ये मी सक्सेस ठरेल। MPSC UPSC स्पर्धा परीक्षेचा अभ्यास ही डेफिनेटली इन्व्हेस्टमेंट आहे, पण ती इन्व्हेस्टमेंट नॉट ॲट द कॉस्ट ऑफ आपण कुठेतरी नकारात्मक किंवा आत्महत्येसारखे विचार करावे यासाठी ती इन्व्हेस्टमेंट नाही। या इन्व्हेस्टमेंटमधून आपल्याला ऊर्जा मिळालीच पाहिजे जरी अपयश मिळालं तरी। बेस्ट ऑफ लक विद्यार्थी मित्र, मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला ऑडिओ जरूर आवडला असेल आणि आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारा थ्रू मित्रपरिवारामध्ये जरूर त्याला शेअर करा, जेणेकरून ही आपली सामाजिक बांधिलकी आहे। असे आपल्या सारखे अनेक स्पर्धा परीक्षाची तयारी करतात, केवळ स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, त्यांना जाणीव ॲटलिस्ट असू द्यावा की वय वाढल्यानंतर आपल्याला दुसरीही फील्ड आहे, दुसरंही करिअर आहे, दुसऱ्यामध्ये देखील यश आहे। धन्यवाद। Professor Peace Positive Vic, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.